माते ना उनका रिफंड करा मैं इतना नबी में देश का ताई कोलबा में टागर खेल जाता हमें नगर वड़ा मुंबई तेरा तो शिवाजी बस ले जुवल यूट्यूब चैनल है जो ऑनलाइन कथा कथन स्पर्धे में दे इमाजी कथा सादर करता है माजा कथे से विषय है लाखों तोड़े एक एक आधे का गांव एक लाखों तोड़े रहा था तला दोन मुले व एक पत्नी अशी म्हणून त्यांचा संसार चालत होता तो रोज लाकूड तोडून आपला व्यवसाय करत असत एक दिवस तो लाकूड तोडायला गेला जंगलात त्याने एक मोठे असे झाड बघितले तो लाकूड तोडायला झाडावर चढला फांदे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली झाला दुखी झाला देवाच्या रूपात एक माणूस आला तो माणूस त्या लाकूड तोडायला म्हणाला काय रे काय झालं मित्रा तू का नाराज आहेस मला सांगशील का तो लाकूड तोडा म्हणतो मी झाड तोडता तोडता माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आता मला मी कसं कुऱ्हाड काढू मला तर पोहता येत नाही तो माणूस म्हणतो तू काही घाबरू नको मी तुझी कुऱ्हाड काढेन तलावात उडी मारतो तो एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन येतो लाकूड तोडा म्हणतो ही माझी कुऱ्हाड नाही माझी कुऱ्हाड दुसरी तो पुन्हा उडी मारतो आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन येतो लाकूडवाला म्हणतो माझी चांदीची कुऱ्हाड नाही तिसऱ्यांदा उडी मारतो आणि एक कुऱ्हाड घेऊन येतो ती कुऱ्हाड लाकूड तोड्याचीच असते लाकूड तोड्याला तो माणूस विचारतो एक प्रश्न विचारतो तू दोन कुऱ्हाडी मी आणल्या त्या कुऱ्हाडी तू का घेतल्या नाहीस तर लाकूडवाला म्हणतो की आपल्याकडे जेवढे आहेत तेवढ्यातच आपण खुश राहावे दुसरं घेऊन आपण वाईट व्हावे नाही म्हणून तो माणूस देवाच्या रूपात येतो लाकूडवाला त्याला म्हणतो देवा तू खरं देव आहेस का तो म्हणतो हो मला तुझी परीक्षा घ्यायची होती ती तू दुसऱ्यांच्या वस्तू घेतोस की नाही आणि तू या परीक्षेत पास झाला तात्पर्य आपल्याकडे जेवढे आहेत तेवढेच आपण आनंदी राहिलं पाहिजे दुसरं घेऊन आपण वाईट कधीही होऊ नये एवढे बोलून मी माझी छोटीशी कथा संपवतो धन्यवाद